हेलो स्टूडेंट, वेलकम टू माय यूट्यूब चैनल साई समर्थ मैथ्स एकेडमी। नाउ इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न प्रैक्टिस सेट 19 इन चैप्टर नंबर 4 एंगल्स एंड पेयर्स ऑफ एंगल्स क्लास 7th मैथमेटिक्स। ओके मित्रांनो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला मी अपलोड केलेले नवनवीन जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या 7वीच्या वर्गाचे सर्वच व्हिडिओ एकाच ठिकाणी जर पाहायचे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण 7वीचे व्हिडिओ एकाच ठिकाणी पाहावयास मिळतील। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्याच्यामध्ये अँगल्स इन लिनियर पेयर्स, त्याला रेषीय जोडीतील कोन असं म्हणतात। तर हा जो प्रॅक्टिस सेट 19 आहे तो या मुद्द्यावरती अँगल्स इन लिनियर पेयरवरती आधारलेला आहे। आता अँगल्स इन लिनियर पेयर म्हणजे नेमकं काय ते आपण पाहणार आहोत। त्याची डेफिनेशन पहा, अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म्स अँड हूज अदर आर्म्स फॉर्म्स अ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अँगल्स इन अ लिनियर पेयर्स। अँगल्स इन लिनियर पेयर म्हणजे काय की दोन कोण असतात। आता हा एक कोण दिसतोय तुम्हाला, अँगल ए ओ बी आणि अँगल ए ओ सी, हे जे दोन कोण दिसत आहेत तुम्हाला त्या दोन कोणची कॉमन आर्म्स असली पाहिजे। एक आर्म्स म्हणजे ए ओ ही जी आर्म्स आहे, भुजा बाजू, ती तुम्हाला दोन्ही कोणांची सामायिक आहे, कॉमन आहे। अँड हूज अदर आर्म्स फ्रॉम द स्ट्रेट लाईन, आणि ज्या उरलेली ही दोघांची कॉमन भुजा आहे, आणि जे उरलेल्या भुजा आहेत ओ सी उरली आणि ओ बी उरली, त्या दोघं भुजांनी एक स्ट्रेट लाईन तयार व्हायला पाहिजे। अशा कोणांना, अशा दोन कोणांना अँगल्स इन लिनियर पेयर म्हणजेच रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात। ओके, मग अशा प्रकारे द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स इन लिनियर पेयर इज 180 डिग्री। कुठलेही तुम्ही कोणतेही जे दोन कोण असतात लिनियर पेयर्स, ओके, अँगल्स इन लिनियर पेयर रेषीय जोडीतील जे दोन कोण असतात त्यांची बेरीज जर तुम्ही केली, कुठली आकृती काढा तुम्ही, तर त्यांची बेरीज ही 180 येईल। आता पहा, अँगल ए ओ बी, मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ सी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ सी, दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती 180 येईल। ओके, म्हणून त्याला काय म्हणतात, अँगल्स इन अ लिनियर पेयर्स आर सप्लिमेंटरी अँगल्स। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी, म्हणून दोघांची बेरीज ही 180 अंश येते। म्हणून ते दोन पेयर्स जे असतात, अँगल्स इन लिनियर पेयर असलेले जे दोन कोण असतात ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात, की दोघांची बेरीज ही 180 येत असते। ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट 19 आहे तो आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहा क्वेश्चन काय दिलं आहे, ड्रॉ द पेयर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब बिलो। खाली काही वर्णन केलेले आहेत, त्या जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरून तुम्हाला आकृती काढायची आहे। इफ दॅट इज नॉट पॉसिबल से वाय, जर एखादी आकृती काढता येत नसेल तर ती का काढता येत नाही तिचं कारण तुम्हाला लिहावं लागेल। ओके, मग आता नंबर 1 पहा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजेसंट। आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचे आहेत। कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे दोघांची बेरीज किती यायला पाहिजे, 19 यायला पाहिजे। आणि आर नॉट ॲडजेसंट, ॲडजेसंट म्हणजेच एक प्रकारे दोघांची भुजा कॉमन असायला नको पाहिजे, अशा कंडिशनची आपल्याला डायग्रॅम पाहिजे। मग तो अशा दोन आकृत्या काढायच्या, सेपरेट काढायच्या, लक्षामध्ये ॲडजेसंट नको असल्या पाहिजे म्हणजे सेपरेट काढायच्या, आणि दोघांची ॲडिशन किती यायला पाहिजे, कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे 90। कुठलाही काढा तुम्ही, दोघांची बेरीज 41 काढा, 50 काढा, 30 काढा किंवा 60 काढा, दोघांची ॲडिशन फक्त 90 यायला पाहिजे। आता समजा मी एक अँगल तुम्हाला काढून दाखवतो, समजा कुठलंही काढा तुम्ही, इथे एक रेषा मारून घेतली मी अशी, ओके, आणि इकडे पण एकाच वेळेस दोघं काढून दाखवतो, एक अशा प्रकारची, तर अशा प्रकारे ही किरण काढले मी, रे काढले। त्यानंतर या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला एक अँगल काढून दाखवतो, समजा मी हा 40 घेतला, ओके, आणि या ठिकाणी घेताना 50 घेतो, 40 घेतला, नंतर इकडनं मोजला हा 50 घेतोय, ओके। अशा प्रकारे हा एक अँगल मी तयार केलेला आहे। हा जो अँगल तयार झाला तुमचा हा 40 डिग्रीचा, त्याला नाव काहीतरी देऊन टाकायचं ए बी सी। आणि ही दुसरी जी डायग्रॅम आपण तयार केली, ओके,
अशा प्रकारे हा 50 डिग्रीचा काढला आहे. याला नाव दिलं पी क्यू आर. ओके, अशा प्रकारे पी क्यू आर आणि ए बी सी या दोन्ही कोणांची बेरीज ही 90 येते, म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी आहेत परंतु ॲडजस्टंट नाहीत, कारण दोघांची कॉमन भुजा एकही नाही. ओके, त्यानंतर नंबर टूचं पाहता, अँगल्स इन लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. ओके, की आपल्याला अँगल्स इन लिनियर पेअर काढायचे आहेत. ओके, अँगल्स इन लिनियर पेअर तुम्हाला माहिती सगळ्यांना आता, की ज्याची बेरीज 180 अंश येते, बरोबर, दोघांची बेरीज, पर आर नॉट सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो, की ज्या दोन कोणांची ॲडिशन ही 180 येते, 180 अंश येते, त्याला सप्लिमेंटरी अँगल म्हणतात. मग लिनियर पेअर्स हे कोण नेहमीच सप्लिमेंटरी असतात, आताच आपण मागे शिकलो सुरुवातीला. ओके, म्हणून कुठलेही लिनियर पेअर हे सप्लिमेंटरी त्या ठिकाणी राहू शकतच नाही, म्हणून नॉट पॉसिबल या कंडिशनची डायग्राम आपल्याला काढता येणार नाही. नॉट पॉसिबल, ओके, हे काढता येणार नाही, बिकॉज अँगल्स, त्याचं कारण तुम्ही देऊ शकता, बिकॉज द अँगल्स इन लिनियर पेअर, बिकॉज द अँगल्स इन लिनियर पेअर ऑलवेज सप्लिमेंटरी. ये अँगल्स इन लिनियर पेअर हे नेहमीच सप्लिमेंटरी असतात. नंबर थ्रीमध्ये पहा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला काढायचे आहेत, परंतु ते लिनियर पेअर असले नको पाहिजे आपल्याला. लिनियर पेअर म्हणजे दोघांची ॲडिशन 180 नको असली पाहिजे, फक्त कॉम्प्लिमेंटरी पाहिजे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे परत तुम्हाला माहिती आहे दोघांची ॲडिशन ही 90 डिग्री असेल. मग कुठले तुम्ही दोघांची ॲडिशन 90 येणारे काढा, आलं लक्षात? समजा आपण एक 30 काढू, एक 60 काढू, अशा प्रकारे तुम्ही कुठलंही काढू शकतात. समजा मी इथे एक अशा प्रकारचा कोन, एक ॲरो, रो, रे काढतो आहे, रे, ओके, मधून काढायचं वाटलं तर एक 60 अंशाचा काढू आपण, एक 30 अंशाचा काढू. पाहता हे रे काढलेले मी, त्यानंतर याच्यामध्ये पाहता हा 60 अंशाचा, हा 60 काढतो आहे, पहा हा 60 डिग्री, आणि इथे घेताना हा 30 डिग्रीचा घेतो मी. ओके, अशा प्रकारे आपण किरण काढला, दोघांना एक जोडणारी रेषा काढतो आहे, पहा अशा प्रकारे हा एक्स वाय झेड नावाचा कोण झाला, किती अंशाचा काढला आपण याला, 60 डिग्री. ओके, आणि हा दुसरा जो कोण काढला मी, मोजून काढलेला आहे परत, त्याला समजा यू व्ही आणि डब्ल्यू नाव दिला. ओके, हा झाला तुमचा 30 डिग्री, बरोबर. अशा प्रकारे 60 आणि 30 दोघांची ॲडिशन 90 डिग्री येईल, म्हणजे तो कॉम्प्लिमेंटरी आहे परंतु दोघं हे लिनियर पेअर नाहीत. ओके, याच्यातील नेक्स्ट एक्झाम्पल 4 नंबरचं पहा, ॲडजेसंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. ओके, कंडिशन काय दिली तुम्हाला, की ॲडजेसंट अँगल असले पाहिजे. ॲडजेसंट अँगल तुम्हाला माहिती आहे, ॲडजेसंट अँगल अशा प्रकारचे असतात. ओके, ॲडजेसंट अँगल म्हणजे अशा प्रकारचे दोन अँगल असतात की त्यांची दोघांची एक कॉमन भुजा असते, लक्षात ठेवा, त्याला म्हणतात ॲडजेसंट. अशा प्रकारचे, किंवा तुम्ही अशा प्रकारचे पण काढू शकतात, अशा प्रकारची एक सरळच असली पाहिजे असं पण नाही. हां, हे दोन अँगलसुद्धा ॲडजस्टंट आहेत, की दोन्ही अँगलची एक कॉमन भुजा असली पाहिजे. ओके, मग आता आपल्याला काढायचं काय, कंडिशनमध्ये पहा, की ॲडजस्टंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर्स. ॲडजस्टंट असले पाहिजे पण लिनियर पेअर नको असले पाहिजे. लिनियर पेअरमध्ये काय असतं, एक स्ट्रेट लाईन असते, दोघं जे अँगल्सची जी एक भुजा असते दोघांची, ती एक स्ट्रेट लाईन तयार करत असते, अशा प्रकारे नको असले पाहिजे. मग ॲडजस्टंट अँगल पाहता याच्यामध्ये काढताना डायग्राम कशी काढायची, पहा याच्यामध्ये एक लाईन घेतली आपण आता, आणि अशा प्रकारची ही दुसरी लाईन घेतली. हां, तुम्ही किती काढा, मोजून काढा असं काही नाही. ओके, अशा प्रकारे मी हे अँगल्स काढले, याला नाव देतो पी क्यू आणि आर, आणि याला नाव दिलं यस. आता पी क्यू एस हा अँगल आणि यस क्यू आर हा दुसरा अँगल, हा एक अँगल आणि हा दुसरा अँगल, हे दोन्ही जे अँगल्स आहेत ते ॲडजेसंट अँगल्स आहेत, दोन्ही ॲडजेसंट अँगल्स आहेत, विच आर नॉट इन लिनियर पेअर, परंतु दोन्ही लिनियर पेअर नाही आहेत. लिनियर पेअर केव्हा असतात, त्यांची एक भुजा अशी स्ट्रेट असते. ओके, त्याच्यात स्ट्रेट नाही म्हणून हे लिनियर पेअर नाहीत. या कंडिशननुसार ती आकृती आपण काढलेली आहे. नेक्स्ट दिलेली पहा, 5th नंबर, अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉट ॲडजेसंट, की विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी, अशा प्रकारचे दोन कोण काढायचे तुम्हाला, की जे कॉम्प्लिमेंटरी नको,
कॉम्प्लिमेंटरी नको म्हणजे त्यांची ॲडिशन 90 यायला नको पाहिजे. आणि नॉट ॲडजेसंट, ॲडजेसंट म्हणजे दोघांची एक कॉमन भुजा नको असली पाहिजे, अशी दोघांची एक कॉमन भुजा नको म्हणजे सेपरेट काढायची, हां सेपरेट दोन कोण काढायचे आणि दोघांची ॲडिशन ही 19 नको असली पाहिजे. तुम्ही कोणते एक कोण घ्या मग आता याच्यामध्ये, फक्त दोघांची बेरीज 90 येणार नाही ही काळजी घ्यायची. समजा आपण अशा प्रकारे कुठलेही कोण काढा तुम्ही. आता मी समजा एक इकडे पहा, दोन अशा प्रकारच्या किरण काढून घेतो आधी. ओके, अशा प्रकारचे दोन रे काढले मी. रे काढल्यानंतर किरण काढताना पाहता एक समजा मी 50 घेतो, 50 अंशाचा घेतो आणि दुसरा हा 70 अंशाचा घेतो, 17 घेतो बरोबर. 70 घेतला मी हा, हा जो अँगल घेतला मी हा 70 घेतला, पी क्यू आणि आर. आणि दुसरा जो घेतला आपण तो 50 अंशाचा 50 घेतलेला आहे, 50 degrees. ओके, त्याला समजा ई एफ आणि जी दिला. विच आर नॉट कॉम्प्लिमेंटरी, दोघं कॉम्प्लिमेंटरी नाहीत कारण दोघांची बेरीज 90 येणार नाही. ओके, आणि ॲडजेसंट नाहीत कारण दोघांची साईड वगैरे कॉमन नाहीच. ओके, त्यानंतर नेक्स्ट, अँगल्स इन अ लिनियर पेयर्स विच आर नॉट कॉम्प्लिमेंटरी. आपल्याला लिनियर पेयर कोण काढायचे आहेत आणि ते कॉम्प्लिमेंटरीसुद्धा असले पाहिजे. आता नॉट पॉसिबल, जर लिनियर पेयर असेल तर ते कॉम्प्लिमेंटरी नसतात. ओके, मग ह्या कंडिशननुसार तुम्हाला आकृती काढता येणार नाही, नॉट पॉसिबल, बिकॉज अँगल्स इन लिनियर पेयर, बिकॉज द अँगल्स इन लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. अँगल्स इन लिनियर पेयर्स आर सप्लिमेंटरी, कारण लिनियर पेयर जे असतात ते नेहमीच त्यांची बेरीज 180 अंश असते, परंतु कॉम्प्लिमेंटरीची बेरीज ही 90 अंश असते. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.